महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत। चिंताजनक बातमी, मान्सूनचा वेग मंदावला, पाहूया सविस्तर माहिती। मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल झालाय, तेव्हापासून मान्सून अंदमान निकोबार बेटावरच रेंगाळला असून त्याचा वेगही मंदावला आहे। महाराष्ट्रात विदर्भासह अनेक ठिकाणी पुढील 2 दिवस ढगांच्या गडगडाटात पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। हवामान खात्यानं यंदा मान्सून अंदमानात वेळेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता। 19 मे रोजी मान्सून अंदमानाच्या नानाकोवरी बेटांवर पोहोचला, तेव्हापासून मान्सून या बेटावरच रमलाय। सामान्यतः 21 मे पर्यंत मान्सून पोर्ट ब्लेअरला दाखल होतो, परंतु मागच्या 48 तासात नानकोवरी बेटांवरूनच मान्सूनचं प्रस्थान झालं नव्हतं। मान्सूनचा वेग मंदावला असून 2 दिवसात तो पुन्हा वेगवान होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। महाराष्ट्रात विदर्भासह काही भागात 24 आणि 25 मे रोजी मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असून मराठवाड्यात प्रचंड उकाडा जाणवण्याची शक्यता आहे।